पर्यटनातून रोजगार निर्मिती हा विषय घेऊन आम्ही ते काम करत आहोत। आपली संस्कृती निसर्गातून फुललेली आहे। पूर्वजांनी विविध वनस्पती व प्राणी यांना देवत्व बहाल करून कृतज्ञता व्यक्त केली आहे। पूर्वी प्रत्येक गावामध्ये राखीव जंगल असते, त्याला देवराई असे म्हणत। त्यातील वनस्पती व प्राणी यांची हत्या केल्यास ते पाप समजले जाई। अशा विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही एक नक्षत्र बाग तयार केली आहे। प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष हा आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो। त्याची पूजा अर्चना केल्यास त्या व्यक्तीला धन सौख्य आरोग्य प्राप्त होते। बाहेर आम्ही बोर्ड लावलाय प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार, तुम्ही तो येताना पाहू शकता। तुझी नक्षत्र तुझी राशी त्या राशीचं जे झाड आहे त्या राशीची पूजा केली तर तुला आरोग्य प्राप्त होईल। आपण कोकणी माणसं वड पिंपळ याला पवित्र मानतो, तसेच त्याला दीर्घायुष्याची प्रतीके मानलेली आहेत। याला पिंपळ पान असे म्हणतात। हा जो दगडी कट्टा बांधलेला आहे त्याला कोकणी भाषेमध्ये पार असे म्हणतात। हा पार सुमारे 400 वर्षांपूर्वी बांधला गेला। हा ज्यावेळी बांधला गेला त्यावेळी पिंपळाचे रोप लावण्यात आले, म्हणजे हा पिंपळ सुद्धा 400 वर्षांपूर्वीचा जुना आहे। रॅबिट बुक बघा। लेख आहे या शिलालेखावर लिहिलेली कविता कवी माधव यांनी 100 वर्षांपूर्वी लिहिली। चिपळूण येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणची प्रातिनिधिक कविता म्हणून स्वीकारण्यात आले। या कवितेत कवीनी निसर्ग सौंदर्याचे वर्णन केले आहे। हिरवे तळ कोकण, सह्याद्रीच्या तळी सोबत हिरवे तळ कोकण, राष्ट्रदेवीचे निसर्ग निर्मित केवळ नंदनवन, या कवितेत नंदनवन हा शब्द आला आहे। नंदनवन या शब्दाचा अर्थ स्वर्गातील इंद्राची बाग। ते जितकी सुंदर आहे तितकेच आपले कोकणही सुंदर आहे। ही गुहा आहे। गुहा हे काळाचे प्रतीक आहे। गुहेच्या अलीकडे आहे वर्तमान काळ, तर गुहेच्या पलीकडे आहे भूतकाळ। इथून पुढे पाहणार आहोत 500 वर्षांपूर्वी कोकणी माणसे कशी राहत होती, त्यांची खाद्य संस्कृती ग्रामरचना समाज रचना कशा होत्या, ते आपण पुढे पाहणार आहोत। गुहेतून येताना वाकून या। कोकमचं झाड आहे, त्याच्या फळापासून कोकम हा गळग कोकम सरबत तयार केले जाते। त्यांच्या बियांपासून तेल काढले जाते। तसेच याचा वापर कैला जीवन सारख्या क्रीम मध्ये केला जातो। या साईडला अजगर स्टॅच्यू दाखवलाय। मुकुट मालवणीचा आहे कोकण, कोकण 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 कोकण। हे आहेत भगवान परशुराम। आपल्या पुराणात उल्लेख आलेला आहे 1000 वर्षांपूर्वी भगवान परशुराम होऊन गेले। त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली आणि जिंकून घेतलेली संपूर्ण पृथ्वी त्यांनी दान केली। आणि दान केलेली कोणतीही गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही, परंतु यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती। आज आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी 1000 वर्षांपूर्वी समुद्र होता। त्याच्याशी त्यांनी युद्ध केले व 40-50 किलोमीटर पाठीमागे ढकलले व ह्या ठिकाणी
सुंदर अशा कोकण रेषाची निर्मिती केली, म्हणून या भूमीला परशुराम भूमी असे म्हणतात. कोकणामध्ये लाल रंगाचा जांभा नावाचा दगड मिळतो. त्या दगडाचा हा जो पक्का रोड बांधलेला आहे त्याला कोकणी भाषेमध्ये पाखाडी असे म्हणतात. ही पाखाडी सुमारे 400 वर्षापूर्वी बांधली गेली. ती पूर्वी गणपतीच्या देवळापर्यंत होती. काळाच्या ओघात ती नष्ट झाली. आता ती फक्त आपल्याला प्राचीन कोकण मध्ये शिल्लक राहिलेली पाहायला मिळते. पूर्वी सामान्यपणे अशा पाखाड्या ग्रामदेवतेकडे जाण्यासाठी बांधल्या जात असत. आता आपण सुद्धा याच पाखाडीने प्राचीन कोकण मधील ग्रामदेवतेकडे जाणार आहोत. कोकणातील दुर्गम पर्वतामध्ये वनवासी लोक राहत असत. त्यामध्ये भिल्ल व कातकरी लोकांचा समावेश आलेला होता. त्यामध्ये हा कातकरी समाज दाखवला आहे. वाघ आणि वाघाची गुहा दाखवली. या साईडला गाव शिकार दाखवली. प्रश्न माडीवाला इकडे माडीवाला दाखवलाय. ताडी माडी काढणारा कोकण कोंबड्याच्या काव आहे असे लावलेले. नाहीये, पेंट मध्येच आहे तो. सगळीकडे म्हणजे लाल कलर असतो. हे आमच्या ग्रामदेवतेचं मंदिर आहे. पूर्वी धार्मिक संस्था गाव नियंत्रित करत असत. गावातील सगळे लोक तिथे एकत्र येत असत. जर गावातील दोन व्यक्तींची भांडणी झाली तर सगळा गाव एकत्र येऊन गाव प्रमुख न्यायदान करीत असते. तसेच गावातील सार्वजनिक कामे करणे, लाकडी साखव बांधणे, पाखाड्या बांधणे अशी कामे कोणी व कोठे करायची याचा निर्णय गाव प्रमुख येथे बसूनच घेत असत. आणखीन एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक हे आपापल्या देवाकडे जातात व देवाचं दर्शन घेतात. तसंच आम्ही कोकणी माणसं सुद्धा वर्षभर देवळात जाऊन देवाचं दर्शन घेतो. पण जेव्हा शिमग्याचा सण येतो तेव्हा हासदेव पालखीमध्ये बसून प्रत्येकाच्या घरोघरी नेला जातो. म्हणजे कोकणी माणूस आणि देव यांचं नातं इतक्या जवळचं आहे की आमचं त्याच्याकडे येणं जाणं असतं. या देवीचं नाव आहे वाघजाई. हे नाव मी जाणीवपूर्वकच ठेवलंय. असं म्हणतात की ज्या निसर्गात वाघ आहे तो निसर्ग समृद्ध असतो. 500 वर्षापूर्वीचा निसर्ग सुद्धा असाच समृद्ध होता. तर आमच्या भावविश्वामध्ये देवत्वाचं स्थान आहे. आपण कोकणी माणसं वड पिंपळ साप नागेची पूजा करतो. म्हणजेच आपण निसर्ग पूजक माणसे आहोत. म्हणून या देवीचं नाव सुद्धा निसर्गाशी संबंधित असं ठेवले वाघजाई. लाकडी ढोल आहेत, मातीचे ताशे आहेत. त्यांचा खालील भाग हा मातीचा बनवलाय. हे ताशे 110 वर्षापूर्वीचे जुने आहेत. ही वाद्य वाजवणारे जर कसबी असतील तर यांचा आवाज 1 ते 2 किलोमीटर लांब जात असते. पूर्वी याचा वापर संदेश वहन व धार्मिक कार्यामध्ये केला जात असे. चवाटा देव आहे. असं म्हणतात की कोकणात भरपूर भूत असतात. तर कोकणवासियांची अशी श्रद्धा आहे की हा देव त्यांच्यावर नियंत्रण ठेवतो. म्हणून याला शिमग्याच्या वेळी गाराणे घातले जाते. तसेच पशुबळी दिले जातात. हे विरगळ आहे. सैन्यामध्ये शहीद झालेल्या लोकांचं प्रतीक चिन्ह.
इकडे काळी मिरीचा वेल दाखवलाय, गरम मसाल्यामध्ये वापरतो ती काळी मिरी, वरती लागली बघा, हे बघ वरती लागली. पावसातल्या लाणीचे मोजे ही कोकण, गौरी गणपती कला गाजा वाजा कोकण, कला रत्नांची खाण ही कोकण. इकडे कडक लक्ष्मी दाखवले, पूर्वी पोतराज लोक चाबुकाने मारून जायचे, ते असे खेळ घेऊन गावामध्ये यायचे. मामा आणि मामी, मामा आणि मामी होते इथे पावन जमीतून गंगा माई, जन्म कोकणातला गत जन्मीची पुण्याई. कोळी समाज आहे, कोळी समाजाची लोक समुद्राच्या इतकी जवळ राहतात की समुद्राच्या भरतीचे पाणी त्यांच्या घराला लागून जाते, तरी लोक एवढी छोटी होडी घेऊन समुद्रामध्ये 8-10 तास मासेमारी करतात. कधी कधी समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा त्या त्यांच्या होडीपेक्षा मोठ्या असतात, तरी लोक आपली होडी कुशलतेने वल्लवतात व पहाटेच्या वेळी घरी येतात. हा नाभिक आहे, पूर्वी कोकणामध्ये 12 बल सिद्धार ही पद्धत अस्तित्वात होती. नाभिक, सुतार, कासार, चर्मकार हे प्रत्येकाच्या घरोघर जाऊन सेवा पुरवीत असत. त्या बदल्यात त्यांना पैसे नव्हे तर केवळ धान्य मिळत असते. म्हणजे एका कुटुंबातील पुरुषाच्या घरी जाऊन केस व दाढी करण्यासाठी वर्षभर 8-4 पायली म्हणजे हातात 8 किलो धान्य मिळत असते. एवढ्या अल्प मोबदल्या ही लोक समाजाची सेवा करीत असतात. आमच्या नाभिकाविषयी आणखी थोडं मजेशीर वर्णन आमच्या लोकसाहित्यामध्ये आढळत. असं म्हणतात की गावाची प्रत्येक गोष्ट ही नाभिकाला माहीत असते, आणि नाभिकाला माहीत असलेली प्रत्येक गोष्ट ही गावभर होते. ज्या आरती तुम्ही इथे आलात ती गोष्ट नाभिकाला समजली, त्या आरतीची संपूर्ण गावाला समजली. आमचं संपूर्ण गाव तुमच्या स्वागतासाठी उत्सुक आहे. प्रथेप्रमाणे आपण खोताच्या घरी जाऊ, मग गावात फेरफेटका मारू. तू आलीस घर आहे त्याच्या गावातील थेट प्रतिनिधी म्हणजे खोत. धार्मिक राजकीय बाबतीत पहिला माना खोताचा असते. खोत हा गावचा प्रमुख असते. गावात न्यायदान करणे, महसूल गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था सांभाळणे ही कामे खोताची असत. खोत लोक जमीनदार असत, सर्वसामान्यपणे सुख वस्तू असत. त्यांच्या बसण्याच्या लघबीवरूनच ते कसे ऐशोरमी जीवन जगायचे याची तुम्हाला कल्पना येईल. हे खोताची बायको आहे. कोकणी स्त्रिया सुंदरही होत्या, तसेच शूरही होत्या, परंतु त्यांना स्वातंत्र्य नव्हते. माझघराचा उंबरटा ही त्यांच्यासाठी मर्यादा होती. ही खोताची दोन मुले आहेत, ती आपला परंपरागत खेळ सोमट्या खेळत आहेत. हा खेळ महाभारतात धर्मराज व दुर्योधन यांच्यामध्ये द्यूत या नावाने खेळला गेला. त्याच्यामध्ये हस्तिदंती फासे असतात, शंखांच्या गवड्या असतात, त्या टाकून एक विशिष्ट प्रकारचे दान मागितले जाते. त्यानुसार या सोमट्या पुढे मागे सरकावून हा खेळ खेळला जातो. या घराची रचना पहा, खोतच्या उंचवट्यावर बसले त्याला ओटी असे म्हणतात. मान्यवरांनी ओटीवर बसायचे. ही जी समोर आहे ती पडवी, सर्वसामान्यांनी पडवीला बसायचे. खोताच्या डाव्या साईडला ही स्वयंपाक घर, तर खोताच्या उजव्या साईडला ही देवघर, आणि खोताच्या मागच्या साईडला ही माझघर म्हणजे पूर्वीची बेडरूम. घरात समोर अंगण आहे, अंगणात तुळस आहे. अंगण हे कोकणी घराचं वैशिष्ट्य आहे. तुम्हाला कोकणातील एकही घर दिसणार नाही की ज्या पुढे अंगण नाही आणि तुळसही नाही. या साईडला काही अडकित्याचे प्रकार दाखवले. सुपारी फोडायचे अडकित्ये, डिझाईन
हो ना मतदान एवढी काय करताय आम्ही गंध राहिला मला पाटाच्या पाण्यावर अंघोळ घालताना दाखवलंय बाळ कसं अंघोळ करतो तुम्ही अंघोळ सांगितलं गरम पाण्यात कोंबड घ्यायचं गावठी कोंबड शेतकऱ्याचं घर आहे त्याचं गवताचं घर आणि याच्या अपुऱ्या कपड्यांवर जाऊ नका त्याचं पूर्वीच असं घर होत तसंच घर आम्ही ते उभारलं आहे ही जी पेटलेली चूल दिसते तिला कोकणी भाषेमध्ये पिरसा असे म्हणतात ती सतत पेटली ठेवली जायची कारण घरामध्ये पूर्वी लायटर किंवा माचीस नव्हती शेतकऱ्याच्या बायकोला जेव्हा स्वयंपाक करायचा असे तेव्हा ती चुलीत ते दोन तीन निखारे घेऊन स्वयंपाकघरातील चूल पेटवीत असते जर हा विस्त वीज झाला तर घरातून कारखोट्या ठेवलेल्या असतात ते एकमेकांवर घासून हा विस्तव केला जात असते ती खोईनी आहे तिचा वापर मासे पकडण्यासाठी केला जातो ती पाठीमागे विहिरीने बांधून पाण्यामध्ये ठेवली जाते तिची अंतर्रचना अशी आहे की तिच्या आतमध्ये गेलेला मासा पुन्हा बाहेर पडू शकत नाही ती शेणाने सरवलेली टोपली आहे तिला कोकणी भाषेमध्ये कणगी असे म्हणतात तिचा वापर शेतकरी धान्य साठवण्यासाठी करतो पूर्वी शेतकरी भात वरी नाचणी यासारखे धान्य पिकवित असते ते धान्य कणगी मध्ये ठेवून त्यावर त्रिफळाची फळे पसरवून त्यावर झाकण लावून ती शेणा मात्री लिपून घेत असते त्यामुळे आतील धान्य तीन चार वर्ष सहज टिकत असते ती शेतकऱ्याची बायको आहे ती शेतकऱ्याची मुलगी आहे हा पाळणा शेतकऱ्याच्या घरात कायमस्वरूपी टांगून ठेवलेला आहे कारण शेतकऱ्याच्या घरात दरवर्षी पाळणा हलत असते शेतकऱ्याला 8 ते 10 मुले असतात म्हणजे पूर्वी एकत्र कुटुंब पद्धत ही अस्तित्वात होती हे उचल आहे याचा वापर कपडे सुकत घालण्यासाठी केला जातो इथे घरामध्ये गौरी गणपतीचा सण दाखवलाय उचल आहे कपडे सुकत घालण्यासाठी वापर करायचे पूर्वीचे लोक मातेशी संबंधित सर्व कामे हा कुंभार करीत असते गणपती आले की गणपतीच्या वेळेला लाल मातीचे गणपती तयार करणे दिवाळीच्या वेळेला पंट्या तयार करणे उन्हाळीची वेळ मडकी तयार करून ती प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचवण्याचे काम हे कुंभाराची असते हे जे सफेद रंगाचा मडका आहे ते माडी काढायचा मडका आहे कोकणामध्ये नारळाची झाडं मोठ्या प्रमाणात असतात त्यांना नारळ येण्याआधी पोई येते तिला आडवा काप दिला जातो व बाजूने विशिष्ट प्रकारचा झाडपाला लावला जातो तो झाडपाला आतील माडी शोषून घेतो वही थेंबथेंब करणारी माडी हे मडके वरचेवर लावून त्यामध्ये साठवली जाते काळाच्या ओघात 12 वर्षांचे नष्ट झाले परंतु माडी काढायचा व्यवसाय अजूनही व्यवस्थित सुरू आहे सोनार आहे सोनार गावातील महत्वाचा घटक होता गावातील स्त्रियांना लागणारी दागिने तसेच देवदेवतांना लागणारे दागिने बनवण्याचे काम हा सोनार करीत असते त्याच्या अप्रतिम कलाकुसरीमुळे त्याच्या दागिन्यांना जगभर मागणी होती नवरात्र शिमगा व अन्य वेळी ग्रामदेवतेतील दागिने घालण्याचा मान हा सोनाराचा असते लागणार
हा वाणी आहे. सौरथापूर दपड्या पत्रात ना 5000 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. त्या बंदरांमधूनच भारतीय व्यापार आणि जगाशी व्यापार केला. येथून येत होणारे वस्तू, हस्तिदंती वस्तू, शंख शिंपले, तलम कापड इत्यादी वस्तू सुद्धा वाणी करीत होता. त्या बदल्यात संपूर्ण जगातून भारतात सोने होते. म्हणजे भारताने जे सुवर्ण गणवले त्याचे प्रवेशद्वार ही कोकणची प्रमुख बंदरे होती. या साईडला भारतीय खेळ करणारा दादा खाली हा सुतार आहे. शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे बांधणे काम हा सुतार करीत असते. हा सावंतवाडीचा सुतार आहे. सावंतवाडीतील लोकांचे लाकडावरील कोरीव काम हे आजही जगप्रसिद्ध आहे. त्यांच्या काही हस्तकौशल्याच्या वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला विक्री केंद्रात पाहायला मिळतील. शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे पण ते काम जसं सुताराचे असते त्याचप्रमाणे शेतकऱ्याला लागणारी लोखंडी अवजारे पण ते काम हा लोहार करीत असते. 500 वर्षांपूर्वी कोकणाची राजकीय परिस्थिती अस्थिर होती. बरेचसे लोक सैन्यामध्ये होते. त्यांना लागणारी लोखंडी ढाली व तलवारी बनवून देण्याचे काम हा लोहार करीत असते. आणखीन एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काहीशे वर्षांपूर्वीच्या जुन्या तलवारी व ढाली मराठा खोत यांच्याकडे आहेत. त्यांना अजूनही गंज आलेली नाही. त्यांची दर दसऱ्याला पूजा केली जाते. सुके खोबरे घातले जाते. हे जे उभे लाकूड आहे त्याला कोकणी भाषेमध्ये लाट असे म्हणतात. ही लाट ही आडव्या लाकडाला अशा तऱ्हेने बांधली जाते की जेणेकरून ही लाट उभी राहते. या ठिकाणी झोपडाला बैल बांधला जातो व ह्या आडव्या लाकडावर हा दगड ठेवून तेली स्वतः हिच्यावर बसतो. हे सगळं वजन घेऊन हा बैल गोल फिरवला जातो जेणेकरून आतील खोबरं रगडून त्याच तेल निघत. हे तेल भरून काढायचे असेल तर झोपडाचे बैल सोडायचे व ती दोन लाकडं बाजूला करून आतील तेल भरून काढायचे. पुन्हा जर नवीन तेल पाडायचे असेल तर त्याची क्रमवार मांडणी करून हे तेल पाडले जात असते. म्हणजे पूर्वी पता ते दीडपता तेल पाडण्यासाठी 1 ते 1.5 तास लागत होता. यावरून तुमच्या लक्षात येईल की पुढचे जीवन किती कष्टमय होते. सांगणार असेल ना तर चांगलं आहे. नाही तर आपण काय बघून गेलो असेल ना. पूर्वी प्रत्येक व्यवसाय व्यवसाय निवृत्ती स्वातंत्र्य नव्हते. प्रत्येकाला आपापल्या जागी व्यवसाय करावा लागत असते. बांबूच्या वस्तू उभारण्याचे काम हा बुरुड करीत असते. हे सूप आहे. ही फुलांची परडी आहे. ही रवळी आहे. केला जातो. आपल्या घरामध्ये जेव्हा शुभ कार्य असते तेव्हा घरातील सौभाग्यवती स्त्रिया किंवा कुमारिका या रवळीमध्ये दिवा घेऊन उभ्या असतात. जर हा दिवा शुभ कार्य पार पडण्या दिसला तर ते अशुभ मानले जाते. आजही आपल्या साखरमान्याचं लग्न मुंबईला असेल तर ही रवळी गावावरून मुंबईला पाठवली जाते. कारण मुंबईला सर्व वस्तू मिळतात पण ही रवळी मिळत नाही. परशुरामाची उपाही कोकण कोंबड्याच्या हरवण्याचा आवाज कोकण गाई बैल घातला जातो. बाजूला होतो
डाळ खाती जाते व किंवा उलट उलट फिरून आधी डाळ वाटून निघते. वाटले डाळ याच्या खाली पडते. तिच्या गोड पुरणपोळ्या केल्या जातात. ही शेवयाकड्याचं लाकडी यंत्र आहे. ती चहाची भिकटी आहे. बाजूला टिफिन बॉक्स आहे. वरती पाण्याचे तांबे आहे. खालती डब्बे आहेत. बाजूने दोन चमचे आहेत. त्याने तो लॉक केलेला आहे. लाल परीचा प्रवास कोकण चिऱ्या कौलांच्या घरांचा कोकण आंबा काजू नारळी पोसळी आहे कोकण 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 पावसातल्या लावणीची मौज ही कोकण भोरी गणपतीतला गाजा वाजा कोकण. ग्रामदेवीचे नंतर पाणवठा असते. एक मोठी कारण आहे कि ज्या ठिकाणी सगळा गाव एकत्र येत होता. गावातील स्त्रिया पाणी भरण्यासाठी होत्या. तसेच गुराख्यांसारखे व्यावसायिक हे गुरांना पाणी देण्यासाठीच होते. म्हणजे आमच्या ग्रामीण मध्यवर्ती केंद्र हे आमचं पाणवठा होत. वरती खवल्या माणसाने दाखवलंय. होते इथे पावन जमी तोर गंगा माई जन्म कोकणातला गत जन्मीची पुण्याई कोकण 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 चर्मकार आहे. चामड्याच्या वस्तू म्हणते का चर्मकार करीत असते. त्याच्या थोडी लांबी प्रसंग सांगतो. की जो 500 वर्षांपूर्वी घडला. इथून 80 किलो अंतरावर मालेश्वर नावाचे देवस्थान आहे. त्या ठिकाणी एका पर्वतात एक मोठी गुहा आहे. त्या गुहेमध्ये शंकराची पिंडी आहे. आणखीन एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्या गुहेमध्ये अजूनही जिवंत साप आहेत. पूर्वी मालेश्वर देव हे एका गावामध्ये राहत होते. त्या गावातील लोक वाईट मार्गाने मागू लागले. त्यामुळे शंकराचे पावित्र्य कमी होऊ लागले. हे शंकराला मान्य होणे शक्य नव्हते. कोणत्याही जातीपातीचा विचार न करता चर्मकाराला मशाल दाखवण्याची विनंती केली. व चर्मकाराने सुद्धा अतिथी देवभव समजून मशाल दाखवण्यास सुरुवात केली. व ज्या ठिकाणी मालेश्वर हे देवस्थान आहे त्या ठिकाणी आल्यावर शंकराने आपले खरे रूप प्रकट केले व चर्मकारास दर्शन दिले व त्यास सांगितले यापुढे मी इथे जाणार आहे. या गोष्टीला 500 वर्ष होऊन गेली. परंतु आजही संक्रांतीला शंकराची मूळ गावातून पालखी निघते.
तिला मशाल दाखवण्याचे काम चर्मकाराचा आजचा वंशधक करतो. म्हणजे मालेश्वरी असं देवस्थान आहे ज्या ठिकाणी कोणताही जातीभेद मानला जात नाही. धनगर शब्दाचा अर्थ आहे जिकडे भरपूर धन आहे. हा धनगर समाज इतक्या दुर्गम ठिकाणी राहत असे की त्यांचा पहिला बस स्टॉप 10 ते 12 किलोमीटरवर असे. ती लोक जेव्हा गावामध्ये येत तेव्हा त्यांच्या पायात चांबड्याच्या भाणा, हातात घुंगराची काठी, खांद्यावर फाटकी घोंगडी या वेशभूषेत येत असत. असे असले तरी धनगर 100 ते 125 गायी, 5 ते 25 म्हशींचा मालक असते. या गायी म्हशींची किंमत 8 ते 10 हजार पर्यंत असते. या साऱ्यांची विक्री करायची म्हटले तर काही लाखात जाते. इतक्या धनसंपत्तीचा मालक धनगर होता. त्याची राहणीमान साधी होती. ही बकरीची कोठी आहे. जंगली श्वापदांपासून रक्षण करण्यासाठी तितक्या उंचावर बांधलेली आहे. तिच्या आतमध्ये 2 बांबूंच्या मध्ये एक फट आहे. याने केलेला महिला त्या फटीमधून खाली पडतो. या छपराची रचना जरी उघडतो तरी किती पाऊस पडला तरी आतमध्ये पाणी जात नाही. त्याच्या आतील खोडापासून काच तयार केला जातो. पानामध्ये खातो तो काच. ती वेगवेगळी आहे झाडाच्या आतील खोडापासून. कादभट्टी आहे. ते खैराचं झाड तोडून त्याच्या आतील खोडाचे बारीक बारीक तुकडे केले जातात. ते बारीक बारीक तुकडे या पहिल्या 4 मटक्यांमध्ये पाण्यासोबत उकळवले जातात. व त्याचा जो लाल रंगाचा भाग तयार होतो तो भाग 5व्या मडक्यामध्ये विशिष्ट तापमानावर उकळवला जातो. व तो भाग या सावलीमध्ये चुकून त्याच्या वड्या काढल्या जातात. त्यापासून कात तयार होतो. या कात तयारच्या प्रक्रियेला 3 ते 4 महिने लागतात. तेव्हा दूरवरच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी केला जायचा. चप्पल काढून जा आणि जाताना तिघा तिघांनी जा. इकडे काही मुखवटे आहेत. मुखवटे घालून फोटो काढणार असाल तर काढू शकता. तिथून पुढे विक्री केंद्र आहे. खरेदी करणार असाल तर करू शकता. तिथूनच पुढे लास्ट पॉइंट आहे शंखांचं प्रदर्शन. तिथून खाली एक्झिट आहे. शंखांच्या प्रदर्शनासाठी तू येणार की येणार आहे का? पौर्णिमाच्या पाशात जेव्हा आम्ही गावाबाहेर जातो त्या गाव सीमेवरचा देव आहे त्यांना आम्ही राखणदार असे म्हणतो. त्यांना नमस्कार करूनच आम्ही गावाबाहेर जातो. कारण आमची अशी श्रद्धा आहे की हा देव आमच्या पाठीशी ठामपणे उभा असतो. म्हणून आम्ही जगात वावरताना आत्मविश्वासाने वावरतो व यशस्वी होतो. तुम्ही जर श्रद्धाळू असाल तर तुम्ही यांना जरूर नमस्कार करा. इथून तुमचा पुढचा प्रवास सुखाचा व आनंदाचा होईल. नमस्कार. जमी तोर गंगा माई जन्म कोकणातला गत जन्म.